मित्रांनो, ही वेरूळची लेणी औरंगाबादपासून 30 किलोमीटर अंतरावरती आणि यामधील हे कैलास मंदिर 5व्या ते 10व्या शतकामध्ये ह्या लेण्या कोरल्या गेल्यात आणि यामधील कैलास मंदिर जे एका दगडामध्ये कोरलेले हे मंदिर जे आहे तर ते हुबेहूब बर्फासारखे दिसण्यासाठी त्यावरती प्लास्टर देखील करण्यात आलं होतं, परंतु काळाच्या ओघात हे कमी झालेलं आपल्याला दिसतं. कैलासला वरपासून 5 फूट खालपर्यंत कोरलेलं हे मंदिर आहे, ज्याच्या की शिखरावर 5 सिंह कोरले आहे आणि याची बांधणी जी आहे तर ती रथाप्रमाणे बांधणी झाली आहे आणि हत्तीवर हे मंदिर उचलले आहे आणि 1951ला भारत सरकारने याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. आपण व्हिडिओ डिटेल बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, हा कलेचा अप्रतिम नमुनाच, कारण यामध्ये आपला इतिहास, संस्कृती तसेच वारसा म्हणजे ह्या लेण्या आणि याच्या साईडला आपण हा स्तंभ, विजयस्तंभ बघू शकता, कारण 1983मध्ये याला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. आणि कैलास मंदिर हे राष्ट्रकूट राजा नरेश कृष्ण प्रथम यांच्या काळात इ.स. 757 ते 783 या काळामध्ये हा बांधला गेला. आणि यामधील शिवलिंग शिल्प हे विलक्षण व आपले मन प्रसन्न करणारे आहे. आणि मंदिरामध्ये महामंडप आहे, तसेच शिवलिंग कोरीव काम, याच्यामध्ये जे पिलर आहेत ते एका ठिकाणी शिवजींचा तांडव नृत्य आणि याचा जो आकार आहे तर हा आकार आपल्याला मंदिराचा रथासारखा दिसतोय. म्हणजे जे दक्षिण आणि उत्तर ह्या दोन्ही आर्किटेक्चरचं मिश्रण आहे, परंतु यामध्ये जे हत्ती आहेत ते पूर्णपणे दगडामध्ये कोरलेले व दोन्ही साईडला जे आहेत तर ते आपल्याला ध्वजस्तंभ दिसतात. आणि यामधील जे वैशिष्ट्य आहे की पावसाळ्यात देखील या ठिकाणी पाणी थांबत नाही आहे आणि साधारणतः हे मंदिर बांधत असताना 20,000 टन दगड जो आहे तर तो बाहेर काढण्यात आला. आणि काही संशोधकाच्या मते हे 6,000 तर काही संशोधकाच्या मते हे 1200 वर्ष जुने मंदिर आहे. परदेशी संशोधकाच्या मते जमिनीच्या खाली पुरातन शहर आहे, परंतु इतिहास अभ्यासकांच्या मते हे पुरातन शहर याखाली नसून हे पाणी व्यवस्था, पावसाळ्यातलं पाणी तिथेच राहावं या दृष्टीने ती सिस्टम केलेली आहे. या मूर्त्यांमध्ये आपल्याला ही लक्ष्मीची मूर्त आणि शिवजींचे अनेक
रूपं यामध्ये आपल्याला जसे की तांडव नृत्य, इतर वेगवेगळे हावभाव असलेले ह्या मूर्ती इथं आपल्याला दिसतात. मित्रांनो, महिषासूर मर्दिनी महिषासुराचा वध करत असताना, तसेच अनेक शिल्प हे अतिशय आरेखीव पद्धतीने कोरलेले, तसेच हे आपल्याला या मंदिराच्या एका साईडला रामायण व एका साईडला महाभारत दाखवले आहे. व ब्रह्मा तसेच विष्णू यांचेही वेगवेगळे अवतार आपल्याला इथे दिसतात. आणि प्रत्येक शिल्पामध्ये असलेली भावमुद्रा मित्रांनो, आपल्याला यामध्ये नरसिंह अवतार तसेच सीताहरण हे देखील याच्या भाव म्हणजे याच्यामध्ये रेखाटलेले दिसतात. मित्रांनो, आपण विदर्भातून जर आपल्याला वेरूळला जायचे असल्यास तर आपल्याला समृद्धी महामार्गावरून गेट नंबर 17 उतरायचे, जे की दौलताबादला निघेल. आणि तिथून दौलताबाद किल्ला बघून आपण तिथे आपल्याला 2.5 तास वेळ लागेल. आणि नंतर वेरूळला आपण एक्झिट नंबर 17 जायचं आहे. आणि तिथून गेल्यानंतर आपल्याला इथे सहज पोहोचता येईल. आणि हे जागतिक वारसा असलेलं आपल्याला वेरूळच्या लेण्या ह्या बघता येतील. आणि अतिशय एक दिवसाचा टूर, कारण समृद्धी महामार्गामुळे आता इथे जाणं मित्रांनो आपल्याला अगदी सहज आणि सोपं झालं आहे. मित्रांनो, ऐतिहासिक वारसा असलेलं कैलास मंदिर वेरूळच्या लेण्यामधील एक भव्य दिव्य आणि कोरीव काम केलेलं दगडाच्या म्हणजे दगड करून केलेलं हे भारतातीलच नव्हे तर जगातील भव्य मंदिर, आणि ज्याला आपला इतिहास, संस्कृती आणि परंपरा व तसेच आपल्या इतिहासकालीन कलेचा एक जो नमुना आहे, तर खरोखर आपल्याला वेरूळ या ठिकाणी बघायला मिळेल. आणि या माध्यमातून आपल्याला इथे एक दिवसाची जरी ट्रिप असेल तरी देखील आपलं वेरूळ हे वेरूळच्या लेण्या ह्या आपल्या बघून होतात. मित्रांनो, ही वेरूळच्या लेण्याविषयी माहिती आपल्याला कशी वाटली तर ती कॉमेंटमध्ये आपण जरूर सांगावी. व आपल्याला हा व्हिडिओ आवडला, चॅनलला सबस्क्राईब व आपल्या मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. भेटूया पुढे अशा नवीन माहितीसह. धन्यवाद.